मुजरा युवराज निघालो मी रायगडाला. या जखम भरली ना आता? होय जी होय भरली जखम. तशी दवा पाण्याची सवय येत नाही आपल्याला. काय लागलं खर्चाटलं केलं नाही केलं होतं आपसुक बरं. आता ह्याच वेळेला बघा जखमेची आणि औषधाची भेट झाली. असं करत जाऊ नका पण काळजी घेत चला. होय बर निघतो मी. तुमचा काही निरोप द्यायचा का रायगडाला? सगळं ठीक आहे म्हणून सांग. जी सांग तस. मला ना कवा एकदा रायगडाला जाईन असं झालंय बघा. म्हणजे कसं आहे आपल्या बायका पुरात गेलं म्हणजे मग आपलं मन. काळूजी बाबा थांबा. हे घेऊन जा आमच्या लाडक्या लेकीला द्या भवानीबाईंसाठी. बाबा आबदार घेऊन जायला पाहिजे. भवानीबाई साहेबांची भेट आहे नव मी नेतो आणि त्याच मी देतो बघा. आणि त्यांना सांगतो युवराज आलं की तुम्हाला खर्रा खुर्रा गोडा देणार आहेत म्हणून. हो युवराज असं करतो नाही एक लहान ग शिंगरू बघून ठेवतो. तुम्ही आलात की द्या भवानीबाई साहेबांना खुश होत्याल त्या. काळजी बाबा एकदा रायगडावर आलो ना का तोच कार्यक्रम. आम्ही भवानीबाई आणि आनंदाचा गुलाल. बर युवराजनींना आमचा निरोप द्या. म्हणावं बऱ्याच दिवसात रायगडाची काहीच खबर नाही. खबर पाठवत चला. रायगडावर सगळं सुरळीत असलं की आमची उमेद वाढते. सांगतो तस सांगतो बघा. तुमचा शब्द शब्द तिकडं पोहोचवतो. मुजरा युवराज सांभाळून जा. जी दादासाहेब तुमच्या डोळ्यात अश्रू. म्हणो का काळोजी बाबा खरे भाग्यवान नाही. त्यांनी ठरवलं आणि ते रायगडाला गेले. पण आम्ही ठरवून सुद्धा रायगडाला जाऊ शकत नाही. तिच्या लेकीची कितीही आठवण आली तरी आम्ही तिला पाहू शकत नाही. तिच्याशी खेळू शकत नाही. पत्नी म्हणून येसुबाईंशी धीराचे दोन शब्द बोलू शकत नाही. बाबासाहेबांना मातोश्रींना भेटू शकत नाही. पण काळोजी बाबा खरे भाग्यवान रायगडाला गेले. पण तुम्हाला नाही जाता येणार दादासाहेब. मनावर दगड ठेवून तुम्हाला चालतच राहावं लागणार. एका बाजूला स्वराज्य हित तर दुसऱ्या बाजूला संसारिक सुख. एका बाजूला रयतेच्या सुखाचं स्वप्न. आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या सुखाची पूर्तता. स्वतःच सुख कसाहेब आमचं स्वतःच सुख आणि स्वराज्याचं हित याच्यामध्ये अशा तलवारीचा फटका बसलाय की स्वतःच्या सुखाचा अंश स्वराज्य हिताच्या अंशापासून वेगळा होऊन पडलाय. त्यामुळे आता स्वतःच सुख जवळजवळ दुरापास्त. असं नका म्हणू दादासाहेब. ते आता आमच्या हातात राहिलं नाही अक्का साहेब. जे आबासाहेबांनी केलं तेच तुम्ही करणार.
आजचा छावा दुसरं काय करणार? तुम्ही खूप दुखावलाय असं वाटतंय. तुमच्या हातून घरचं सुख निसटतंय. त्याची कल्पना आहे आम्हाला. तुम्ही स्वराज्य देवतेसाठी स्वतःच्या सुखाला तिलांजली देताय. कसबी गोष्ट लक्षात घ्या, आपण देवतेला जे काही देतो ते आपल्या आनंदानं, आपल्या खुशीनं, आपल्या इच्छेखातर देतो, अर्पण करतो. करतो ना? आम्ही तेच करतो. स्वराज्य देवता आमच्याकडे काही काही मागत नाही, आम्हीच देतो आहोत आनंदानं, अभिमानानं. पण काही होत आहे असं वाटत नाही का? अक्कासाहेब, जसा झाडाचा फांद्यांशी पानांशी संबंध असतो ना, तसाच आमचा स्वराज्य रयत यांच्याशी नैसर्गिक संबंध आहे. जर फांद्यांच्या रोमारोमात पानाच्या देठा देठात सुखाचा रस पोहोचवायचा असेल तर आम्हाला हे करायलाच हवं. अक्कासाहेब, खूप दिवस झाले, जवळजवळ 3 वर्ष. जगदीश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर कुणी नाही असं पाहून आम्ही येसुबाईंना हसायला सांगायचो. मनमोकळं हसायच्या. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण गाभाऱ्यात घुमत राहायचा आणि गाभाऱ्यात घुमणारा आवाज अगदी आभाळापर्यंत जाऊन पोहोचायचा. अजूनही आमच्या येसुबाईंच्या हसण्याचा आवाज आभाळापर्यंत पोहोचत असेल का हो? एकदा त्या जगदीश्वरालाच विचारायला. भोसल्यांचं रक्त कायम स्वप्नांच्या मागेच धावत राहणार हे माहीत असूनही एकदा विचारायला हवं. मोरपंत, टाळी द्या. टाळी देतो, पण टाळ्या कधी वाजवायच्या ते आधी सांगा. तयारीत राहा, टाळ्या वाजवण्याचा प्रसंग फार दूर नाही, जवळच आहे. उद्या फार तर परवा. मग काय, जमलंच म्हणायचं? अहो, जमणारच मोरोबा. आहात कुठे? आणि ही एका दिवसाची मशागत नाही, अहो कित्येक दिवसांची मशागत आहे. संशयाची नांगरणी केली, गैरसमजाचा कुळव फिरवला, द्रोहाची पेरणी केली, किती किती काय काय केलं आपण. अहो, तेव्हा कुठे हे सुखाचं कणीश डोलायला लागलंय. त्या टाळी. अहो, पण काही अंगलट तर येणार नाही ना? तुम्ही आता कसलीच बुजगावणी मनात उभी करू नका. आमच्या सुखाचा पक्षी नाही घाबरणार आता. मग काय, काळजीच मिटली. अहो मोरोबा, निवाडा झाल्यात जमा आहे. सगळं आपल्या मनासारखं होतंय. स्वराज्य द्रोहाचा खटला सुरू, पण ज्याच्यावर आहे तो मात्र हजर नाही. वेळ साधणं म्हणतात हेच बरं. आणि उद्या आपल्या ठेवणीतलं पादपटावर उतरलं की डाव आपलाच. पण सावध राहिलं पाहिजे, काही गडबड तर होणार नाही ना? कशी होईल, डोळ्यात तेल घालायला माणूसच ठेवलाय मी. काय? दिलेर खानानं 700 मावळ्यांचा हातपाय तोडायचा आदेश दिला तेव्हा शंभूराजे तिथंच होते. शंभूराजा तिथंच होत. 700 मावळ्यांचे हातपाय तोडायचा आदेश दिलेर खानानं दिला. 700 मावळ्यांचा एक हात एक पाय तोडायचा आदेश दिलेर खानानं दिला. जबानी फिरवायची नाही, आणि जबानी फिरली तर महाराजांचा राग सोसेल का आपल्याला? शंभू राजाच्या विरोधात जबानी देतोस, अरे किड पडते तुझ्या जिभेला. त्याला पापाचा धनी होतोस. शिमाव येनबाई, तुझं काम नाही. सुनबाई, आवाज झोपा, आता आराम करा. शिनलाय आज. झोप काही येत नाही आम्हाला. समद चित्त युवराजांकडं
त्यात गडावर ह्यो कित्ता सुरू झालाय. तारात्या मस्तक भणभणतय ग आमचं. हवं म्हणूनच सांगतोय, विश्रांती घ्या, झोपा आता. आपल्या पतीबद्दल आपणच कसा निवाडा करायचा ग? आम्ही सगळं शिकलो पण हे मात्र नाही शिकलो, आणि कोणी शिकवलंही नाही आम्हाला. आता सांगतोय ना, आराम करा. आता कुणी बी आलं ना तर आताच सोडणार नाही मी. आराध्य, असं करू नकोस. कदाचित युवराजांकडून काही महत्वाचं सांगावा येऊ शकतो. मग आराम कधी करायचा? आमचं ऐक, कोणी आलं तर विचारपूस कर, आणि महत्वाचं काही असेल तर लगेच आम्हाला बोलव. भेट नाकारू नकोस. तुम्ही ऐकलं मग काय? सूर्यनारायण मावतीला उगवायचा. हरात्या, आमचं ऐक. तुम्ही माझं ऐका, मग मी आज तुमचं ऐकतो. आपल्याला भानगडीच नको. कोणी सांगितलं तुझा पती? आपण आपलं सहजवारी गेलो सांगायला, पण झालं भलतच. अन्नाची पंतांची मोहरांची थैली देऊन टाकू, कान पकडू नाही म्हणून सांगू. त्या अगोदर युवराजनी समोर समजा कबुली जबाब देऊ. पंत, तुम्ही? हो हो, मीच. आणि गेनबाज ना तू? मीच गेनबाज. मोहरा मोजल्यास? जी पंत. अजून पाहिजेत? कमी पडताय? नाही नको. अरे हवे असल्यास अजून मिळते. नाही, मी येणार होतो तुमच्याकडे. पण मी इथे राहत नाही, माहितीये ना तुला. इथे युवराजनींचा महाल आहे. होय, म्हणजे. पण इकडे वाट वाकडी केलीस. असाच माघारी वळ आणि आमच्या निवासाकडे चाल. पर कशासाठी? अरे तुला अजून मोहरा देण्यासाठी. नको, तुम्ही दिलेली थैली मी परत माघारी द्यायची ठरवली. अरे अरे, उशीर केलास. मनात पाप आलंय ना तुझ्या? जबानी फिरवायचं ठरवलंयस ना? हो, म्हणजे नाही. अरे अनाची पंत म्हणतात मला, लोक उडत्याची पंख मोजतातच, पण मी बुडत्याचीही मोजतो. मला तुझ्याबद्दल शंका आलीच होती. शंका आलीच आहे, आता उघडच बोलतो. मला नका घेऊयात, मोकळं करा. मी नाही देणार साक्ष, माझी हिंमत होणार नाही. अरे तुझ्याकडे नसली तरी माझ्याकडे हिंमत आहे. म्हणजे? तुझी बायका पुरा मी आजच पाठवली वागदऱ्याला, देवदर्शनाला. सोबत चार माणसं आहेत आमची, हत्यारबंद. पण का, कशासाठी? कधी येतील घरला? तू इकडे जबानी दिलीस माझ्या मना जोगती कि तुझं कुटुंब वाघदऱ्यातून सुखरूप घराकडे यायला निघेल. नाही दिली जबानी तर? नाही दिलीस तर तुझ्या घरचे कायमचे जातील देवदर्शनाला, देवाच्या घरी. जबानी कायम ठेवायची, पुढचं आम्ही बघून घेऊ. सुनबाई, सुनबाई आवा ऐका ना. झोपा आता, आराम करा. हा मगापासून नुसतं भकार भरताय. का असं करताय? मी डोक्याला तेल लावून देऊ का? हा तुम्ही बसा, पाय सोडून देतो, बरं वाटेल. आलोच म्या धरात्या. युवराजांबद्दल किती कटकारस्थानं चालली आहेत, मग कशी झोप येईल आम्हाला? आता हाय खरं, पण काय करायचं? ही माणसं सारखं माझ्या लेकराला पाण्यात बघतात. जरा कुठे काय झालं की दिली दवंडी, केलंच बोभाटा.
त्याचं आश्चर्य वाटतंय आम्हाला. स्वराज्यासाठी ही माणसं लढली, त्यांनी पराक्रम गाजवला हे खरंच नाही वाटत आहे ग. विश्वास नको एकमेकांवर. कसला विश्वास आणि कसलं काय. घरातल्या ही कारभारी मंडळी हातात टेंबे घेऊन चालली आहे. उजेड फक्त पायापुरता. पण युवराजांनी हातात वीज धरली आहे हे यांना कळत नाही. मोगलांच्या छावणीत एकट्यानं राहणं म्हणजे हातात वीज धरण्यासारखंच आहे. वैतर अव केवढं कौतुक व्हायला पाहिजे होतं आपण ऐकत नाही. वय अव हिराजांची पोरसोर किती आयाशी करतात. पण युवराज आता कशी झोप लागेल घरात त्या आम्हाला. युवराजांचं काय चुकतंय ग. ते ना कोणाच्या आध्यात ना मध्यात. एक स्वराज्याचं आणि आबासाहेबांचं वेळ. पण युवराजनी महाराज येत आहेत. सुखी भव, चिरंजीव भव, अखंड सौभाग्यवती भव. आबासाहेब आपण आलात. नाही म्हणजे निरोप दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्या महाली. नेहमी तुम्हीच आमच्या महाली यायला हवं असं काही नाही. आज आम्हाला वाटलं सुनबाईंच्या महाली जावं, त्यांची विचारपूस करावी म्हणून आलो. आणि मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही आज आमच्या महाली आला नाही. काळजीपोटी आम्ही आज कामकाज बिघडले. आम्हाला उशीर झाला आणि मन थाऱ्यावर नाही आमचं. आजच्या निवाड्याची काळजी वाटतेय ना. हो, काल रात्री आम्ही धारात त्याला तेच सांगत होतो. युवराजांनी हातात वीज धरली हे ते आरोप करणाऱ्यांना का दिसत नाही. सगळं दिसतं, सगळं कळतं. पण त्यांनी जे बघितलंय ते त्यांना इतरांना दाखवायचं नसतं. आबासाहेब आता यावर तुम्हीच उपाय शोधा. सुनबाई आपण स्वराज्य हे रयतेचं राज्य आहे असं मानतो. त्यामुळे चुकीला चूकच म्हणायला हवं. आपलं आहे म्हणून पाठीशी घातलं असं करता येणार नाही. त्यामुळे पुढे जाऊन चुकीचे पायंडे पडतील अशी भीती वाटते आम्हाला. आणि सुनबाई एकदा का असं घडलं की पुढे सगळेच रीत सोडून भागतील, सगळेच वशिलेच्या मागे दडतील. ते आम्हाला नकोय. मग सगळे आरोप खोडून काढता येतील. पण दिलेर खानाच्या मैत्रीचा आरोप कसा खोडून काढावा आबासाहेब. रात्रभर आम्हाला झोप नाही. काय होईल, कस होईल काही कळत नाही. सुनबाई आवरा स्वतःच्या मनाला आणि डोळ्यातून पाणी काढू नका. कारण दुबळ्या माणसांना नियती सामर्थ्याचे खडग कधीही देत नाही. आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागतं, सगळं सोसावं लागतं, धाडस दाखवावं लागतं. जे घडून गेलंय ते पुन्हा पुन्हा उगाळण्यात काही मतलब नसतो. हे का झालं, या पुढे काय होईल याचा विचार नाही करायचा. त्यापेक्षा नागासारखं भूतकार टाकेत उसळायचं. आमचा तोच प्रयत्न असेल आबासाहेब. प्रयत्न नाही, करून दाखवा. कारण उद्याचं स्वराज्य हे तुमच्या हाती. आबासाहेब आबासाहेब काही बोलू नका. सुनबाई तुमच्या डोळ्यातल्या आसवांनी आम्हाला उरलं सुरलं सगळं सांगितलं. वाईट होत याचच वाटत. युवराजांची बाजू मांडणार कोणीच नाही असा अजिबात विचार करू नका. कारण उद्या जर अशीच वेळ पडली तर
तर आम्ही स्वतः साक्ष द्यायला पुढे मागे बघणार नाही. होय, छत्रपती म्हणून नाही तर एक बाप म्हणून दरबारा समोर उभे राहू. काळजी नसावी. बाकी हवाला आई जगदंबेवर.